मी अरुण घोटके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार सहाशे चौतीस शिवकलात म्हणजे इसवी सन सोळाशे बहात्तर ते इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी या कालखंडामध्ये ईस्ट इंडिजचा एक कंपनीचा डॉक्टर जॉन फ्रायर हा हिंदुस्थानात आला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभाला तो प्रत्यक्ष हजर होता त्याने आपला संपूर्ण प्रवास वृत्तांत ट्रॅव्हल्स इन इंडिया इन दिस सेवन्टीन्थ सेंचुरी या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केला ईस्ट इंडिया कंपनीचा आणखीन एक व्यापारी सवलती मिळावं म्हणून इंग्लंडच्या राजाने एक विल्यम्स नॉरिस नावाच्या एका परकीय लेखकाला इसवी सन सतराशेमध्ये औरंगजेबाकडे पाठवले इस्वी सन सतराशे एकमध्ये नॉरेस सुरतेला आला औरंगजेब त्यावेळेला पन्हाळगडला वेढा देऊन बसलेला होता त्या सर्व वेड्याची हकीकत विल्यम नॉरेस याने त्याच्या प्रवास वर्तनामध्ये लिहून ठेवलेली आहे तर इसवी सन सोळाशे अडुसष्टच्या दरम्यान फ्रेंच प्रवासी ॲबेकरी हा हिंदुस्थानमध्ये आला त्याने आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातील काही हालचालीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तर इसवी सन सोळाशे छप्पनच्या दरम्यान एक इटालियन प्रवाशी निकोलस मनुची हा हिंदुस्थानमध्ये आला तो आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे सतराशे सतरापर्यंत हिंदुस्थानमध्येच होता त्याने स्टोरिओ दो मोगर नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये शिवाजी महाराज राजाराम महाराज याविषयी संबंध अनेक तपशीलसह तो ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ म्हणजे एक अभ्यासकांना परवीनच आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी